पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आता धर्माधर्मी काही उचित माझे विचाराविहित तुझ मी ठाऊका पतीत शरणागत परी झालो येथे राया रंकायकी सरी नाही भिन्ना भिन्न तुमच्या घरी पावलो पाय भलत्या परी मग बाहेरी न घालावे ऐसेही चालत आले मागे नाही मी बोलत वावगे आपुलिया पडिल्या प्रसंगे कीर्ती हे जगे वाखाणी जेती घालोनिया माथा वैसलो भार सांडिला लौकिक व्यवहार आधी हे विचारिली थार अविनाश पर पदायसे येथे कवर्म पाहिजे धीर परिम्या लेखिले असार देह हा नाशिवंत जाणार धरिले सार नाम तुझे केली आराणुक सकळा हाती धरावेती धरिले चित्ती तुका म्हणे सांगितली संती देई अंती ठाव मज देवा इथे राया रंका एकी सरी नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी पावलो पाय भलत्या परी मग बाहेरी न घालावे। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून भगवंताकडे मागणी करणारा हा अभंग आहे। पांडुरंगाकडे तुकोबाराय मागणी करू लागलेले आहेत। मागणी करत असताना तुकोबाराय अतिशय नम्र भाव स्वतःकडे घेऊन नम्र होऊन दीनभाव स्वतःच्या ठिकाणी घेऊन तुकोबाराय देवाला मागणी करतात। तुकोबाराय देवाला म्हणता देवा आता माझ्या हिताचा विचार तुम्ही करावा म्हणजे माझं तुम्ही हित करावं। आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित तुझं मी ठाऊ का पतित शरणागत परी झालो। आता धर्माधर्मी उचित धर्म काय अधर्म काय माझ्याकरता काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय उचित आहे काय अनुचित आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझ्या हिताचा विचार आपण करावा माझं हित आपण करावं कारण मी पतित आहे। देवा हे तुम्हालाही माहिती आहे तुझं मी ठाऊ का पतित पण देवा पतित जरी असलो पतित आहे मी परी झालो शरणागत पण देवा मी तुला शरण आलेलो आहे शरणागत झालेलो आहे आणि शरण तुला आलेलो असल्यामुळं आता माझं हित हे देवा तू केलं पाहिजे। देवा आपण माझं हित करावं अशी हिताविषयीची मागणी तुकोबाराय देवाच्या समोर अशा प्रकारची ठेवतात देवाला आपलं हित करण्याविषयी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न तुकोबाराय करू लागलेले आहे। का करू लागलेले तुकोबाराय म्हणतात की मी तुला शरण आलेलो आहे मी शरणागत झालेलो आहे तुझ्या पायापर्यंत आलो मी देवा अरे तुझ्यापर्यंत येण्याकरता मी बाकीच्या सगळ्यांचा त्याग केला बाकी कोणाचा विचार केला नाही देवाला शरण जायचं देवाशी संबंध जोडायचा तर अगोदर बाकीच्यांचा त्याग करावा लागतो बाकीचं सोडावं लागतं कारण ते सोडल्याशिवाय देवापर्यंत नाही पोहोचत। प्रपंचही आणि परमार्थही दोन्ही नाही होत प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी नव्हे त्याशी त्याला एकही मग साध्य होत नाही। तुझ्या पायापर्यंत येण्याकरता तुझ्यापर्यंत येण्याकरता मला सगळा संसार सोडावा लागला घर दार जमीन बहुबंध
पत्नी मुलगा सगळं सगळ्यांचा त्याग करावा लागला देवा. सगळा त्याग सगळ्यांचा त्याग करून तुझ्यापर्यंत आलो. लौकिकाचाही विचार नाही केला. तुझ्यापर्यंत आलो देवा. आता तुझ्यापर्यंत आल्यानंतर तू जर माझा अंगीकार केला नाही तर माझं कसं होईल? याच्याकरता देवा तू माझा आता अंगीकार कर. आणि माझा अंगीकार करून माझं हित कशाने होणार आहे त्याचा विचार कर. आणि माझ्या हिताचा विचार करून माझं हित ज्याच्यामध्ये आहे ते कर. माझं देवा तू हित कर. अशी तुकोबाईंनी देवाकडे मागणी घातली. का? कारण तुझ्या पायापर्यंत मी आता आलेलो आहे. आता इथून परत कसं जाऊ देवा? इथून परत नाही जाता येत. तुझ्या पायापर्यंत येऊन हित करून नाही घेतलं आणि तसाच परत गेलो तर सगळे हसतील मला. देवा असं माझ्या जीवनाचं हसं नको करू. तुझ्या पायापर्यंत आलोय आणि तुझी कीर्ती अशी आहे, तुझ्या पायाचा प्रताप असा आहे की येथे राया रंका एकी सरी नाही भिन्ना भिन्न तुमच्या घरी. देवा येथे येथे म्हणजे तुमच्याजवळ, तुमच्या पायाजवळ, तुमच्या चरणाजवळ, तुमच्याजवळ राया रंका एकी सरी. राजा असो किंवा रंका असो, राजा म्हणजे मोठा, रंक म्हणजे छोटा. लहान असो किंवा मोठा असो देवा तुमच्याजवळ आला की मग ते सारखे होतात. तुम्ही त्यांना सारख्या दृष्टीनं पाहता, तुम्ही त्यांच्याकडं भेददृष्टीनं पाहत नाही. तुमच्या घरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांच्यात भेद आहे किंवा पाहिला जातो. तुमच्याकडं आल्याच्या नंतर हा राजा आहे आणि हा रंक आहे देवा हा भेद तुमच्या दृष्टीमध्ये नाही. हा भेद तुमच्या दृष्टीमध्ये नाही. तो राजा असो किंवा रंक असो जोही तुमच्याकडे येतो, तुम्हाला शरण येतो, तुमच्या पायापर्यंत येतो देवा आपण त्याचा अंगीकार करता. त्याचा अंगीकार करून त्याला आपलं म्हणून त्याची सगळं आपण करता, त्याचं हित आपण करता. मग अशी तुमची कीर्ती आहे. राजा असो किंवा रंक असो तुमच्याजवळ आल्याच्या नंतर त्याचा अंगीकार करून त्याचं संपूर्ण हित करणं हे देवा तुमचं काम आहे. अशी तुमची पुराणामध्ये शास्त्रामध्ये वेदामध्ये सगळीकडे कीर्ती आहे. येथे राया रंका एकी सरी, येथे म्हणजे देवा तुमच्या ठिकाणी तुमच्याजवळ तुमच्या पायाजवळ. राजा आणि रंक यांना एकी सरी म्हणजे एक सारखी अशा प्रकारची योग्यता आहे. हे दोघंही बरोबरीचे आहेत. तुमचे चरण सोडून ज्यावेळेला हे व्यवहारात येतात संसारात येतात त्यावेळेला राजा आणि रंक यांना सारखी एक सारखी बरोबरी नाही आहे. एका बरोबरीचे नाहीत. राजा राजा आहे, रंक रंक आहे. खूप फरक आहे त्यांच्यामध्ये. तुझ्याजवळ आल्याच्या नंतर राजा आणि रंक हा भेद नाही. तू सगळ्यांना सारख्या दृष्टीनं पाहतोस देवा. आणि तुझ्याजवळ राजा आणि रंक हा भेद नाही. तुमच्या घरी हा भिन्न भेद नाही. नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी, तुमच्या घरी भिन्न भिन्न नाही. हा मोठा आहे, हा लहान आहे, हा उच्च वर्णाचा आहे, हा नीच वर्णाचा आहे, हा वयाने मोठा आहे, हा वयाने कमी आहे, हा मोठ्या जातीतला, हा असा असा काहीच भेद नाही. कोणत्याही दृष्टीनं तुमच्यामध्ये भिन्न भिन्न भेद नाही देवा. तुम्ही असा भेद करत नाहीत. आणि हेच सूचित करण्याकरता देवा तुम्ही पंढरी या क्षेत्रामध्ये पुंडलिकाकडं आल्याच्या नंतर पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर समान पाय ठेवून समदृष्टी ठेवून उभे आहात. तुमचे ते समचरण आणि तुमची ती समदृष्टी भक्तांना हेच सुचवते, लोकांना हेच सुचवते की परमात्मा हा सम आहे आणि परमात्म्याची दृष्टीही सम आहे. तुम्ही समान चरण ठेवले
विटेवर ते समान असलेले सम पावले समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण ते तुमचे ते समचरण काय सुचवतात परमात्मा सम आहे हे सुचवतात परमात्मा स्वरूपाने सम आहे हे सुचवतात पण तुमची जी दृष्टी सम आहे समचरण दृष्टी परमात्म्याची फक्त चरणच सम आहेत असं नाही विटेवर उभा असलेला परमात्मा त्यांनी आपली दृष्टीही सम ठेवलेली आहे समचरण आणि समदृष्टी मग ही समदृष्टी काय सुचवते समदृष्टी हे सुचवते की पंढरी या क्षेत्रामध्ये विटेवर उभा असलेला परमात्मा त्या परमात्म्याकडं कुणीही शरण गेला तरी परमात्मा त्यांच्यामध्ये भेदभाव करत नाही सगळ्याकरता कोणत्याही जातीतला कोणत्याही वर्णातला कितीही श्रीमंत कितीही गरीब सगळ्याकडे परमात्मा समान दृष्टीनं पाहतो येथे राया रंका नाही येथे राया रंका एकी सरी नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी इथं राजा आणि रंक सारखे देवा तुमच्याजवळ समोहम सर्वभूतेषु नमे दुष्यस्ति न प्रियः समोहम सर्वेषु भूतेषु सर्वभूतेषु अहम समः सगळ्या भूतांच्या ठिकाणी मी सम आहे सगळ्या भूताविषयी मी सम आहे भगवान म्हणतात सगळ्यावर परमात्म्याला जोही शरण जातो त्यांच्याकडे परमात्मा समान दृष्टीनं पाहतो भेद नाही हा राजा आहे आपण त्याचा अंगीकार करायला पाहिजे आणि हा रंग आहे याचा अंगीकार करायला नाही पाहिजे असा परमात्मा कधीच विचार करत नाही राजा असो किंवा रंग असो जो शरण गेला परमात्मा अंगीकार करतो परमात्मा अंगीकार करतो महाराज परमात्म्याच्या दृष्टीमध्ये ही समानता आहे यात आश्चर्य नाही परमात्म्याला शरण जाऊन परमात्म्याचा साक्षात्कार ज्या भगवत भक्तांना झाला परमात्म्याचं दर्शन ज्यांना घडलं तेही महात्मे भेदभाव पाहत नाहीत राजा आणि रंक हा भेद भक्तही करत नाहीत महात्मेही करत नाहीत राजा आणि रंक यांच्यातच भेदभाव करत नाहीत यात आश्चर्य नाही राजा आणि मुंगी याच्यामध्ये सुद्धा भेदभाव करत नाहीत मुंगी आणि राव आमा सारिखाची जीव मुंगी आणि राव आमा सारिखाची जीव भागवतामध्ये कथा येते ते जडभरताची जडभरत महात्मा सर्व ठिकाणी परमात्मा आहे नव्हे सर्वच परमात्मा आहे अशा प्रतीतीला पोहोचलेला अनुभवाला पोहोचलेला महात्मा सगळ्या ठिकाणी परमात्मा प्रतीतीला येतो सगळा परमात्मा आहे असा अनुभव त्याला आलेला एक चोरांचा सरदार त्या सरदाराने एका देवीला नवस केला आणि तो नवस फेडायचा आणि त्या नवस फेडण्याकरता म्हणून नरबली द्यायचा नरबली देण्याचा दिवस ठरला त्या सरदाराने एक नर म्हणजे एक मनुष्य धरून आणण्यासाठी माणसं पाठवले पा म्हणे ज्याचा अवयव गलित नाही तुटलेला नाही अशा प्रकारचा पूर्ण असलेला नर एका नराला धरून आणा माणसं पाठवले ते माणसं एखादा असं मनुष्य शोधित होते त्या शोधित असलेल्या त्या चोरांचा जो सरदार त्या सरदाराची जी माणसं आहेत त्या माणसांना तो एका ठिकाणी झाडाखाली असा भगवत चिंतन करत बसलेला तो जडभरत दिसला जवळ गेले चल म्हणे उठवले त्याला चला चला नेलं त्या सरदाराकडं नेलं आता देवीला नरबली द्यायचा आहे त्याची पूजा वगैरे केली त्याची मिरवणूक काढली देवीच्या समोर त्याला उपस्थित केलं त्या पुरोहिताच्या द्वारा त्याचा आता नरबली दिला जाणार आणि त्याचं मस्तक कापण्याकरता म्हणजे शिरच्छेद करण्याकरता
तलवार उचलली, तलवार त्याच्या मानेवर टाकणार, तेवढ्यामध्ये त्या देवीची जी मूर्ती होती त्या मूर्तीतून ती मूर्ती फोडून देवी प्रगट झाली. देवीनं विचार केला, अरे हा साक्षात्कारी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, भगवत भक्त आहे, याचा जरी तर शिरच्छेद झाला तर परमात्म्याचा खूप होईल. देवी रागावली, त्या देवीनं त्या शिरच्छेद करणाऱ्याच्या हातातून तलवार घेतली, त्याचा शिरच्छेद केला, त्या सरदाराचा शिरच्छेद केला, तिथल्या सगळ्या मंडळीचा शिरच्छेद केला. तिथून जडभरत दुसरीकडे निघून गेला. पुन्हा एका ठिकाणी असा बसलेला असताना तो जडभरत एक रघुगण राजा, त्या रघुगण राजाला ब्रह्मज्ञान होण्याची इच्छा आणि ब्रह्मज्ञान आपल्याला व्हावं अशा इच्छेनं तो कपिलाचार्यांना शरण चालला होता. कपिलाचार्यांच्या भेटीकरता निघालेला तो रघुगण राजा असा लवाजम्यामध्ये निघाला, पालखी घेतली सोबत, असे चार माणसं घेतले पालखी धरण्याकरता खांद्यावर, स्वतः पालखीत बसला आणि त्याला ब्रह्मज्ञानाची खूप तीव्र इच्छा निर्माण झाली आणि सांगितलं की आपल्याला कपिलाचार्यांच्या भेटीला जायचं. निघाला. आता हे अरण्यातून चालत असताना चार देव हे होते, सेवक होते पालखी घेऊन चालणारे, याला खूप घाई झालेली. चला चला म्हणायचा, लवकर चला, लवकर चला, लवकर चला. खूप ब्रह्मज्ञानाची त्याला तीव्र इच्छा निर्माण झाली, लवकर चला. अतिशय वेगानं चाललेले ते सेवक चालता चालता एका शिपायाच्या पायामध्ये काटा घुसला. काटा घुसला म्हणजे खालून काटा घुसला, तो वरूनच आला. काही क्षणामध्ये असा पाय सुजून बम झाला आणि त्यामुळे त्याला काही चालता येईना. त्याने विचारलं, का चालत का नाही? बाकीच्यांनी सांगितलं म्हणजे मला चालता येत नाही, त्याच्या पायामध्ये काटा घुसला आहे, खालून काटा घुसला, वर आलेला आहे आणि पाय सुजलेला आहे खूप, त्याला चालता येत नाही, चालता येत नाही. त्याला ब्रह्मज्ञानाची खूप इच्छा झाली. आता जायचं कसं? दुसराही कोणी भेटतो का म्हणे पा? कुणीतरी दुसरा एखादा माणूस खांदे करते तर खांदा द्यायला भेटतो का म्हणून असं पाहायला लागले तर तो जडभरत दिसला. जडभरत सांगितलं, चल, राजाने बोलवलंय, चल तर चल. परेच्या प्रारब्धानं निघालेला तो जडभरत आला, त्याला पालखी धरायला लावली आणि त्याला पालखी धरायला लावून निघाली. आता दररोज पालखी धरणारा माणूस, दररोज खांद्यावर पालखी वाहणारा माणूस आणि कधीतरी अचानक ज्यांनी पालखी धरलेली दोघांचं धरणं सारखं कसं असेल बरं? त्याला व्यवस्थित काही पालखी धरता येईना, त्याला घाई करून चालता येईना. त्यांनी सांगितलं, चला लवकर चला. रागावा लागला राजा सगळ्या त्या शिपायावर. बाकीच्यांनी सांगितलं म्हणे, महाराज आम्ही चालतोय पण हा नवीन आणलेला माणूस चालत नाही. चाल, त्याला सांगा म्हणे. राजाने सांगितलं चाल. त्यांनी सांगितलं, ठीक आहे म्हणे चालतो. पण तो काय असा गाईनं चालत नव्हता. त्या बाकीच्या त्या शिपायांनी सांगितलं, अरे तू चाल ना, चालत का बरं नाही, चाल ना लवकर चाल ना. अरे चालू कस काय म्हणे, खाली मुंगी मरेल ना म्हणे. मुंगी मरेल? हां हां. अरे तू ही मुंगी मरेल पण उगवता राजा रागावेल ना म्हणे. रागवू दे म्हणते ना काय, आम्हाला काय मुंगी आणि राजा सारखाच आहे. मुंगी आणि रावा मा सारिखाची, जशी मुंगी आहे तसाच राजा आहे, जसा राजा आहे तशीच मुंगी आहे. भगवत साक्षात्कार ज्यांना झाला त्या महात्म्यांची जर दृष्टी अशी असते, ज्याच्या साक्षात्कारानं ही दृष्टी येते, तर ज्याच्या साक्षात्कारानं ही दृष्टी प्राप्त होते त्या परमात्म्याच्या ठिकाणी असा भेदभाव कसा असेल? परमात्म्याच्या ठिकाणी भेदभाव नाही. आमका मोठा आणि आमका लहान, हा राजा आणि हा रंक, हा भेदभाव देवाच्या जवळ नाही. तुका म्हणे येते, नाही तुझी परी राया रंका सरी देवापायी, देवापायी राया रंका सरी. देवाच्या पायाजवळ राया आणि रंक हे एका बरोबरीचे आहेत. नमणे स्वयरा सुरुदावशक, राजा आणि रंक सारखेची. देवाला राजा आणि रंक कसे सारखे, अशा प्रकारचे सारखे कोणी असो. जोही देवाला शरण जातो, राजा गेला
तर राजा चांगे काम करतो, त्याच्या इच्छा पूर्ण करतो. रंक शरण गेला तर रंकाचाही परमात्मा अंगीकार करतो, त्याच्याही इच्छा पूर्ण करतो. पण परमात्मा असा विचार करत नाही की हा राजा आहे तर मग याचा अंगीकार करावा, हा रंक आहे तर याचा अंगीकार करू नये, असं नाही. परमात्म्याच्या जवळ दोघंही सारखे आहेत, दोघंही सारखे आहेत. काय राजा, सगळ्यात मोठा राजा कोण आहे? अहो इथला राजा जाऊ द्या, देवांचा राजा इंद्र आहे, आणि सगळ्या देवाचा देव भगवान शिवशंकर आहेत. ते भगवान शिवशंकर जर जरी शरण गेले तरी त्यांचा अंगीकार करून त्यांची इच्छा पूर्ण करणारा परमात्मा आहे. आणि एखादा भिकारी जरी शरण गेला तरी त्याचा अंगीकार करून त्या भिकाऱ्याची इच्छा पूर्ण करणारा परमात्मा आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला, भगवान शंकर शरण गेले, भगवान शंकर शरण गेले तरी भगवान शंकराचा परमात्मा अंगीकार करतो आणि त्यांची इच्छा पूर्ण करतो. आणि एक भिकारी जरी शरण गेला तरी त्याचाही अंगीकार करून परमात्मा त्याची इच्छा पूर्ण करतो. मग ही काय सांगते कथा? की परमात्मा राजा आणि रंक यांच्यामध्ये भेद करत नाही. भगवान शिवशंकर परमात्म्याला शरण गेले. काय गोकुळामध्ये असलेला एक प्रसंग आहे. परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये कृष्ण अवतार घेऊन ज्या वेळेला परमात्मा लीला करत होते, भगवंताचं ते बालरूप पाहण्याची, बालरूपाच्या दर्शनाची इच्छा भगवान शिवशंकराला झाली. आणि त्या बालरूपाच्या दर्शनाकरता म्हणून भगवान शिवशंकर कैलासाहून गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये जे आले ते रूप वेगळं घेऊन आले, एका साधूचं रूप घेतलं, एका जोग्याचं रूप घेतलं, भगवं धारण केलेलं आहे, हातामध्ये कमंडलू आहे, चिमटा आहे, भस्म सर्व अंगाला फासलेलं आहे, रुद्राक्षाच्या माळा आहेत, तेज पुंज तपस्व्याचं असं रूप घेतलेलं. आणि नंदबाबाच्या दारात येऊन त्यांनी भिक्षा मागितली, अलख निरंजन भिक्षा मागितली. बराच वेळ झालं अलख गाजून ते बाबा तिथंच उभे होते. यशोदा मैया आत कृष्णाचा श्रृंगार करण्यामध्ये अशी रंगून गेलेली होती. बाहेर कोण आलं आणि काय आहे काय आठवच नाही. ज्याचं मन देवामध्ये लागलेलं आहे त्याला बाहेरचा कशाला आठवत आहे? काही लक्षात नाही कोण आहे, कोण आले दारात वगैरे काय नाही. यशोदेच्या शेजारी राहणारी एक गवळण तिनं पाहिलं आहे, कोणीतरी साधू आहे भिक्षा मागण्याकरता आलेला आहे, यशोदेच्या दारात उभा आहे. पण हा कृष्ण आल्यापासून यशोदेचं कोणत्या कामातही कोण कशातच लक्ष नाही. कोण येतंय कोण जातं याच्याकडेही लक्ष नाही. यशोदेचं सगळं लक्ष कृष्णाकडं आहे. यशोद्याला त्याची आठवण करून द्यावी, कोणी तरी आले त्याला भिक्षा वाढ म्हणून सांगण्याकरता तिथं गेली. दारा जाऊन तिनं आवाज लाग, यशोदे आग यशोदे आग यशोदे, तरी यशोदा यशोद्याला काही लक्षात आलं नाही. मग तिनं सांगितलं त्या बाबांना, ओ बाबा यशोदा काहीतरी कामात आहे, तुम्ही माझ्या घरी चला मी तुम्हाला भिक्षा देईन. तिने सांगितलं, मैया नाही म्हणे, माझा नियम आहे, मी दररोज एकाच घरी भिक्षा मागतो. ज्या घरी मी अल्लग ज्या दाव्यामध्ये मी अल्ल गाजवलेली आहे तिथं जेवढी भिक्षा मिळेल तेवढीच मी घेतो, नाही दिली तर अन्यथा मी उपाशी राहतो. दुसऱ्या घरी मी भिक्षा मागण्याकरता जात नाही, हा माझा अनेक दिवसापासूनचा नियम आहे. ती म्हणत म्हणली, बाई असा नियम एवढा कडक नियम कशाला केला असं नेहमी? थांब म्हणे मग मी यशोद्याला मागच्या घर दाव्यातून जाऊन मी यशोद्याला बोलवून आणते, भिक्षा द्यायला लावते. ती गवळण पाठीमागच्या दाव्यातून गेली, यशोदेला सावध का, अगं यशोदे काय नेहमी त्या कृष्णाजवळ बसतेस, अगं कोण आलंय घरी पाय, फार मोठे साधू आलेले आहेत, फार तपस्वी आहेत, तेजस्वी आहेत,
किती त्यांचा नियम कडक आहे. केव्हापासून तुझ्या दारात उभे ते भिक्षा मागू लागलेले. मी त्याला त्यांना म्हटलं की माझ्या घरी चला, त्याने सांगितलं नाही माझा नियम आहे की मी एकाच घरी भिक्षा मागत असतो, दुसऱ्या घरी मी जात नाही. असं त्या गवळणीने सांगितल्याच्यानंतर यशोदा तटकन उठलेली आहे, सूप घेतलं, सुपात काही असं धान्य वगैरे घेतलेलं आहे, सीधा घेतलेलं आहे, आणि भिक्षा देण्याकरता म्हणून यशोदा मैया घराच्या बाहेर अंगणामध्ये आलेली आहे. बाबाजवळ आली, बाबांना सांगितलं, बाबा भिक्षा घ्यायची ना तुम्हाला, भिक्षा घ्या. काय आणलं मैया? तिनं दाखवलं सुपामध्ये धान्य आणलेलं आहे. मैया हे धान्य नाही मला लागत, धान्याची भिक्षा नाही लागत मला, मग काय पाहिजे बाबा? यशोदेनं मनात विचार केला, खरे मी किती वेळी आहे, जसे महाराज असतील तशी दक्षिणा द्यावी लागते. हे मोठे बाबा आहेत, यांना दक्षिणाही मोठी पाहिजे, मी एवढे एवढं धान्य घेऊन आले. घरात गेली, जसं एक असं मोठं टोपलं घेतलं, त्याच्यामध्ये खूप धान्य घेतलं, दुसरे पुन्हा एक असं अजून एक कटोरा घेतला मोठा, त्याच्यामध्ये असे हिरे माणिक मोती असं पूर्ण गच्च भरलं ते, आणि ती दोन्ही घेऊन यशोदा बाहेर आली. बाबा आता घ्या भिक्षा. काय आणलं मैया? ते सगळं दाखवलं, हिरे माणिक मोती असं शीग लावून भरलेलं ते सगळं. बाबाने सांगितलं, मैया मला याचीही भिक्षा नाही लागत. ते यशोदा थोडी विचार करायला लागले, ना लागतं तरी काय, यांना नुसतं धान्य दिलं ते नाही लागत, आता धन देऊ लागले एवढं तेही नाही लागत, बाबा तुम्हाला लागतं तरी काय भिक्षेमध्ये? मैया मी खूप दुरून आलेलो आहे, आणि ज्या भिकेच्या अपेक्षेनं आलेलो आहे ती भिक्षा पाहिजे. कशाची अपेक्षा आहे बाबा तुम्हाला? मैया तुझा जो लल्ला आहे, तुझा मुलगा कृष्ण, त्याच्या दर्शनाची अपेक्षा घेऊन आलोय. कृष्णाच्या दर्शनाची अपेक्षा म्हटल्याच्या नंतर यशोदा थोडी घाबरली, कारण याच्या अगोदर असंच वेगवेगळी रूपं घेऊन एक दोघं जण येऊन गेलेली होती, पुतना येऊन गेली होती, ती पहिल्यांदा अशीच चांगले सुंदर रूप घेऊन आली होती, ती महाबळभट घेऊन महाबळभट येऊन गेला होता. तिला वाटलं, बाई हे लोक काय माझ्या लेकराच्या पाठीमागं असे का लागलेत काही समजत नव्हतं, वेगवेगळी रूपं घेऊन येतात आणि माझ्या मुलाचं हित करण्याकरता हे टपलेले आहेत. यशोदेनं सांगितलं, बाबा माझे पती घरी नाही आहेत, आणि ते जाताना मला सांगून गेलेले आहेत की हे बघ, अनोळखी माणसाजवळ मुलाला देऊ नकोस, त्याच्यासमोरही घेऊन जाऊ नकोस, मला पतीची आज्ञा आहे आणि मी काही तुम्हाला मुलाचं दर्शन करून देऊ शकत नाही. भावाने सांगितलं, मैया मी तर दर्शनासाठीच आलेलो आहे, हे हिरेन माणिकन मोतीन मी असे घेऊन काय करू, साधू आहे मी, याची काय आवश्यकता आहे मला, या सगळ्याचा मी त्याग केलेला आहे. यशोदेनं सांगितलं, मग तुम्ही या सगळ्याचा त्याग केला, तुम्ही तुमच्या बायका मुलाचा त्याग केला, आणि मग दुसऱ्याच्या पोराच्या दर्शनाची कशाला अपेक्षा करता? त्या बाबांनी सांगितलं, मैया मी जे बायका मुलाचा त्याग करून इथं आलो ना, याच्याच दर्शनासाठी आलो. लोक सगळ्या संसाराचा त्याग करतात याच्या दर्शनासाठी. मैया आणि तुझं मला त्याचं दर्शन नाही घडवून दिलं तर मी संसारातलंही नाही राहायचो आणि इकडचंही नाही राहायचो, माझं जीवन व्यर्थ जाईन. मैया त्याच्या दर्शनाने जीवनाची सफलता आहे, जीवनाचं साफल्य त्याच्या दर्शनाने होतं. तू काय म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या, एक विठ्ठलची देखील या जन्म आल्याचे सार्थक. मैया तुझ्या मुलाचं दर्शन घडव ना. यशोदेनं सांगितलं, नाही बाबा काही झालं तरी मी माझ्या मुलाला मी बाहेर घेऊन येणार नाही. त्या बाबांनी सांगितलं, मग मैया तू दर्शन तुझं मुलाचं जोपर्यंत दर्शन मला मुलाचं देत नाहीस तोपर्यंत मी जाणार नाही.
मी तर प्राणाचा त्याग करीन. यशोधरेने सांगितलं मी समाधी बांधीन. पण कृष्णाला बाहेर घेऊन नाही येणार, काय करावं काय समजेना. शेवटी यशोदा काय दर्शन कृष्णाचं घडू देईना, कृष्णाला घेऊन येईना. भगवंतानी प्रार्थना केली देवाला, भगवान शंकरांनी प्रार्थना केली भगवंताला, प्रभू तुमच्या दर्शनाची इच्छा धरून आलोय, कृपा करा आणि दर्शन द्या. परमात्मा भगवान शंकराच्या हृदयामध्ये प्रगट झाली आणि सांगितलं, आता हे दोघं एकमेकाचे भक्त आहेत. भगवान विष्णू सांगितलं, देवा अहो हे रूप पाहिजे असलं तर मी आता तुमच्यासमोर प्रगट करतो चतुर्भुज रूप, पण ते बाल रूप आता माझ्या हातात नाही, ते तर यशोदेच्या हातात आहे. आता ते रूप जर तुम्हाला त्या रूपाचं दर्शन करायचं असेल तर ते मला प्रार्थना करून उपयोग नाही, तुम्हाला ती यशोदेलाच प्रार्थना करावी लागणार आहे, ते माझ्या हातात नाही. पण मग भगवंतानी योगमायाला आज्ञा दिली, योगमायानं लगेच एका अतिशय तेजस्वी अशा प्रकारच्या एका तपस्विनीचं रूप धारण केलं आणि तिथं आली. अगं यशोदे, अगं यशोदे, अगं यशोदे, अगं असं काय येड्याने करते तू, हे फार मोठे साधू आहेत, सगळी काशी यांना ओळखते, मी सुद्धा यांना ओळखते. आणि ती कळून यशोदेच्या ओळखीची, फार मोठे साधू आहेत आणि मी तुला पाठीमागं आशीर्वाद नव्हता दिला का, तुला सांगितलं नव्हतं का की तुला जो मुलगा झाला ना यांच्याच आशीर्वादाने झालेला आहे, जा आणि पटदिशी काय कर कृष्णाला घेऊन ये. आणि मग त्या गवळणीनं सांगितल्याच्या नंतर मग थोडासा यशोदेला काय आला, धीर आला, विश्वास बसला. आणि मग यशोदा मैया आत गेली, कृष्णाला घेतलं आणि बाहेर घेऊन आली. भगवंताचं ते अतिशय सुंदर मनाला मोहून टाकणारं ते बालरूप पाहिलं भगवंतानी शंकरांनी, दर्शन घेतलं, डोळे कृतकृत्य झाले. भगवंताचं ते बालरूप डोळ्याच्या द्वारे अंतकरणामध्ये साठवलं. भगवान श्रीकृष्णाला यशोदा मैयाला नमस्कार केला आणि ते डोळ्यामध्ये रूप साठवून परमात्म्याचं चिंतन करत भगवान शिवशंकर नामचिंतन करत ते रूप आठवत निघून गेले. भगवान शिवशंकर जरी घरी आले दारात आले, देवाचे देव आहेत, राजाचे राजे आहेत, पण त्यांचाही अंगीकार करून त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे भगवान आहेत, पांडुरंग परमात्मा आहे. भगवान शंकर जरी आले दारात तरी परमात्मा अंगीकार करतात, आणि एखादा भिकारी जरी आला तरी परमात्मा अंगीकार करतात. तिथंच गोकुळात असतानाच त्या गोकुळामध्ये परमात्मा लीला करत असताना थोडेसे मोठे झालेले होते, चालत होते. त्या गोकुळामध्ये एक सुखिया नावाची माळीण होती, माळीण. तिनं असं ऐकलेलं की यशोदेच्या घरी बालकाच्या रूपाने परमात्मा अवतीर्ण झालेले आहेत आणि तिची खूप इच्छा होती की आपण भगवंताचं दर्शन करावं, श्रीकृष्णाचं दर्शन करावं, आणि म्हणून ती फळं विकण्यासाठी त्या गल्लीत पुन्हा पुन्हा यायची. पण भगवान श्रीकृष्ण काही दर्शन देत नाहीत. अनेक गवळणी यायच्या, यशोदेच्या घरी जायच्या, भगवंताचं दर्शन करायच्या, भगवंताला अंगावर खांद्यावर खेळवायच्या, जायच्या. पण ही सुखिया माळीण, माळीण फळं विकून आपली उपजीविका भागवणारी, तिला दुसरं कोणी आधार नाही, एकटीच अतिशय गरीब. आज फळं जर विकले नाही तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत तिला पडायची. असं फळं विकूनच जिची उपजीविका चालते अशी एवढी गरीब असलेली ती सुखिया माळीण, तिच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाची लालसा अनेक दिवसापासून होती, अनेक दिवसापासून होती. खूप इच्छा होती, तिथं त्या नंदबाबाच्या वाड्यासमोरून अनेक वेळेला चक्रा मारायची,
पण भगवंताचं काही दर्शन होत नाही, काय करावं काय करावं म्हणून एके दिवशी ती सुखिया माळीन गर्गाचार्यांना भेटली. काय गर्गाचार्यांच्या पायाला लागली म्हणून सांगितलं की देवाचं दर्शन करायचं आणि काहीतरी मला उपाय सांगा. देवाच्या दर्शनासाठी अगोदर संतांचेच पाय धरावे लागतात. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. त्या सुखिया माळिनीनं गर्गाचार्यांची भेट घेतली, दर्शन घेतलं आणि सांगितलं म्हणे महाराज मला उपाय सांगा भगवंताचं दर्शन करायचं. मी दररोज जाते पण दर्शन घडत नाही, काय करू सांगा. तिनं सांगितलं, त्या गर्गाचार्यांनी सांगितलं तिला की म्हणे हे बघ तुला उपाय सांगतो, दर्शन होईल पण तुला उपाय न चुकता करावा लागेल, अनेक दिवस करावा लागेल, 4 महिने तुला उपाय करावा लागेल. कवीन म्हणे महाराज काय करू, दररोज फळं घ्यायचे, टोपलीत भरायचे, टोपली डोक्यावर घ्यायची, नंदबाबाच्या वाड्यासमोर जायचं, नंदबाबाच्या वाड्यासमोरून नंदबाबाच्या वाड्याला परिक्रमा करायला सुरुवात करायची दररोज. आणि दररोज नंदबाबाच्या वाड्याला 108 परिक्रमा करायच्या. नंदबाबाचा वाडा भला मोठा, एवढ्या मोठ्या वाड्याला दररोज 108 परिक्रमा करायला सांगितल्या. आणि परिक्रमा करत असताना कृष्ण 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 नामाचा जप करायचा, श्रीकृष्ण 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 नामाचा जप करायचा. किती जप होईल महाराज? गर्गाचार्यांनी सांगितलं नंदबाबाच्या वाड्याला दर 108 परिक्रमा करेपर्यंत तुझा 21,000 जप होईल. असा तो चातुर्मास्याचा कालावधी होईपर्यंत तू अशी परिक्रमा करायची आणि जप करायचा. ठीक आहे म्हणे महाराज. सकाळी फळं घेऊन यायची, नंदबाबाच्या वाड्यासमोरून येऊन तिथून भगवान श्रीकृष्णाचं अंतःकरणामध्ये चिंतन करत, भगवंताचं नाम मुखामध्ये रटत, डोक्यावर ती फळाची टोपली घेऊन दररोज परिक्रमा करायला लागली. 4 महिने झाले, चातुर्मास्याचा कालावधी संपत आला आणि एके दिवशी ती सुखिया माळीन डोक्यावर फळाची ती टोपली आहे, अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाची लालसा आहे, मुखामध्ये भगवंताचं नाम आहे आणि अशी परिक्रमा करत असताना चातुर्मासातला शेवटचा दिवस आणि शेवटची परिक्रमा, दररोज ती परिक्रमा करत होती. परिक्रमा 108 होईपर्यंत तिला संध्याकाळ व्हायची. संध्याकाळ झाल्यानंतर, संध्याकाळ झाली ते दर्शन नाही घडलं, सगळी ती टोपलीतली फळं तिथंच टाकून जायची, सगळी समर्पण तिथंच फळं करायची, पुन्हा दुसरी फळं घेऊन यायची दुसऱ्या दिवशी. असा 4 महिने तिनं हा नियम ठेवला. 4 महिने संपले, 4 महिन्यातल्या शेवटच्या दिवसाची शेवटची परिक्रमा संपत आली, डोक्यावर फळाची टोपली आहे, नंदबाबाच्या दारात आली आणि भगवान श्रीकृष्णाचं दर्शन तिला घडलं. भगवान श्रीकृष्ण असे तुरुतुरू पळत दारामध्ये आलेले त्या सुखिया माळिनीनं पाहिलं. भगवंताचं ते रूप पाहिल्याबरोबर माळिनी ती पटकन खालीच बसली, ते टोपलं समोर ठेवलं आणि कितीतरी वेळ भगवान श्रीकृष्णालाच ती पाहत होती. भगवंतानी पाहिलं, तिच्या अंतःकरणातली भावना, भाव ओळखला, जवळ आले आणि विचारलं बाई कोण तू? तिनं सांगितलं फलवाली, फळ विकणारी आहे मी, सुखिया माझं नाव आहे, मला देशीन फळ तू? हो देईन म्हणे. म्हणत म्हणे त्याच्याकरता तर मी आले, देईन फळं देईन मी तुला, मला देशीन फळं? हो देईन. पण हुशार होती, तिनं विचार केला परमात्म्याने आपल्याला फळं मागितलेत आणि आपण लगेच जर फळं दिले
परमात्मा फळ हातामध्ये घेईन आणि घरात निघून जाईन, पुन्हा दर्शन घडणार नाही. काय करावं? ती हुशार होती, तिनं विचार केला आणि ती बोलायला लागली, म्हणे देवा मी फळं देईल म्हणे, पण मी फळं वाटायला आलेले नाही, मी फळं विकायला आलेले. मी देईन फळं तुम्हाला, पण तुम्ही मला काहीतरी घरातून घेऊन या म्हणे, काहीतरी द्यायला. त्या मोबदले म्हणे मी देईन, मी विकायला आलेले. मनामध्ये भाव फळं विकण्याचा नव्हता, मनामध्ये भाव हा होता. आता परमात्म्याचं दर्शन घडलंय, फळं दिली की लगेच परमात्मा आत जाईल, पण विकण्याचं निमित्त करून आत घरामध्ये पाठवून काहीतरी वस्तू आणायला सांगितली की ते घेऊन परमात्मा पुन्हा येईल आणि पुन्हा एकदा देवाचं दर्शन होईल, हा मनामध्ये भाव. मी विकत देईन, परमात्मा आत गेल, काय आणू, काहीतरी आणा म्हणे देवा. आत गेल, आत परमात्मा गेले, मुठीमध्ये असं काहीतरी धान्य घेतलं. किती मुठ असणार आहे हो देवाची? नेमकंच परमात्मा चालायला लागलेले, अतिशय ते लहान रूप असलेलं, एवढी एवढी ती मुठ, एवढ्या एवढ्या मुठीमध्ये किती धान्य बसणार आहे, एवढं एवढं ते धान्य घेतलं. आणि तेही घेऊन येत असताना ते वाटणी काही त्याच्यातलं मुठीतून ते सांडलं. त्या सुखिया माळेनीपर्यंत परमात्मा येईपर्यंत त्या मुठीमध्ये फक्त दोन चार दाणे राहिले, दोन दाणे राहिले. सांगितलं माळेनीला, बाई हे घे आणि मला फळ दे. त्या माळेनीनं ओटी पुढं केली, ते धान्य ओटीमध्ये घेतले आणि टोपलीतलं एक फळ उचलून देवाच्या हातात दिलं. परमात्म्याने ते एक हातात घेतलं, सांगितलं एवढंच, एवढं एकच फळ, हा एकच फळ म्हणे देवा, कारण तुम्ही धान्य तेवढंच आणलेलं आहे, अजून नाही मला देणार तू. देवा देईन म्हणे, फळ देईन तुम्हाला, पण मग तुम्हाला एक काम करावं लागेल म्हणे. काय देवा? काय करायचं काम? काय नाही म्हणे देवा, माझ्या मांडीवर बसायचं म्हणे तुम्ही. बस हो म्हणे, तुम्ही जर माझ्या मांडीवर बसले ना, मी तुम्हाला अजून एक दुसरं फळ देईन. परमात्मा पटकन उठले, तिच्या मांडीवर बसले, पुन्हा सुखिया माळीनं एक उचलून एक फळ हातामध्ये दिलं. आता दोन हातामध्ये दोन फळं झाली, दोन हातामध्ये दोन फळं दिल्यानंतर परमात्मा ते फळं घेऊन ते उठून तिच्या मांडीवरून उठून आत निघाले, असे तुरु तुरु चालले. तेवढ्यात त्या माळीनीनं आवाज दिला, देवा अजून फळं पाहिजेत तुम्हाला? हो अजून फळं देईन म्हणे मी तुम्हाला, पण तुम्हाला अजून एक काम करावं लागेल. काय करावं लागेल देवा? तुम्ही माझ्याजवळ तुम्हाला यावं लागेल आणि मला तुमचं चुंबन घेऊ द्यावं लागेल म्हणे. परमात्मा जवळ आले, त्या सुखिया माळीनीनं परमात्म्याचं चुंबन घेतलं आणि आणखीन एक फळ परमात्म्याच्या जवळ ते दिलं. ते फळ परमात्म्याने असं बगलामध्ये घेतलं, मनात म्हणले देवा एक दोन आणि तीन असे फळं काय, सगळीच फळं तुम्हाला घेऊन जावा म्हणे. हे नुसती टोपलीतलीच फळं नाही देवा, माझ्या सगळ्या कर्माची फळं तुम्ही तुम्हाला समर्पण आहेत म्हणे देवा. यत करोशी यदसनासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्येसी कौंती यतत्कृष्व मदर्पणम. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. देवा तुम्हाला हे सगळं समर्पित आहे. सांगायचं आहे काय मला? भगवान शिवशंकर भगवंताच्या दर्शनाच्या इच्छेनं आले, त्यांचाही परमात्म्याने अंगीकार केला आणि त्यांना दर्शन दिलं. एक रंक असलेली, अतिशय गरीब असलेली सुखिया माळीन तीही भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा करते आणि अपेक्षेने दारात येते, तर तिचाही अंगीकार करून परमात्मा तिला दर्शन देऊन तिची इच्छा पूर्ण करतात. याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं? येथे राया रंका एकी सवी. येथे म्हणजे देवाजवळ राया आणि रंक हे समान आहे, त्यांची एक बरोबरी आहे, त्यांची योग्यता सारखी आहे,
परमात्मा भेद पाहत नाही, नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी। देवा तुकोबारे म्हणतात तुमच्या घरी भिन्न भिन्न नाही, हा वेगळा आणि हा वेगळा, हा मोठा आणि हा लहान, हा भेद तुमच्या घरी नाही। अजून एक अशी कथा आहे बघा, जरा विनोदाची कथा आहे। काय आहे, परमात्मा गोकुळामध्ये आले ना, परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर ते कंसाला वगैरे कळालं, कंसाला वगैरे कळाल्याच्यानंतर तिथं अनेक विघ्न यायला लागले, पुतना पाठवली, महाबळबट पाठवला, अनेक असे राक्षस पाठवले, सगळे गोकुळी गोकुळवासी त्रस्त होऊन गेले, त्रस्त झाले सगळे। आणि तेवढ्यामध्ये तो नंदबाबाने अशी बैठक घेतली आणि बैठक घेऊन असा सगळ्यांशी एक निर्णय ठरवला, सगळ्यांनी ठरवला निर्णय काय, की जोपर्यंत आपण आता गोकुळामध्ये राहणार तोपर्यंत आपल्याला विघ्न होणार आहेत, विघ्न आपल्यावर येणारच आहेत, मग आपण असं करू की गोकुळगाव सोडू आणि गोकुळगाव सोडून आपण कुठेतरी बाहेर जाऊ, सगळ्यांनी ठरवलं। आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवलं की आपण वृंदावनामध्ये जायचं, वृंदावनामध्ये एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन आपण राहायचं। झालं ठरलं, सकाळी सगळ्या गाड्या भरल्या सगळ्यांनी, बैलगाड्या, आणि बैलगाड्या भरून सगळे त्या वृंदावनाच्या दिशेनं सगळे निघाले। सगळ्याच्या गाड्या ज्या होत्या त्या बैलगाड्या, त्या बैलगाडीमध्ये एक नंदबाबाची गाडी होती, नंदबाबांनी गाडी भरलेली। 15-20 दिवस, महिना दीड महिना असं काही जेवढी सामग्री लागल, सीधा सामग्री सगळी त्या गाडीमध्ये भरून घेतलेली। गाडी झुंपली, गाडी नंदबाबा हाकतात, पाठीमागं सगळं सामान, आणि यशोदा मैया कृष्णाला मांडीवर घेऊन बसलेली आहे। नंदबाबाची गाडी चाललेली आहे, नंदबाबाच्या गाडीच्या पुढं काही गाड्या आहेत, नंदबाबाच्या गाडीच्या पाठीमागं काही गाड्या आहेत, अशी ही पूर्वीच्या, तुम्ही आठवा ना ते थोडंसं चरित्र पूर्वीचं, बैलगाड्या त्या गाड्यांना अशी पोरून कमान लावलेली असे हे निघालेले। यशोदा मैया कृष्णाला मांडीवर घेऊन बसलेली, गाडीच्या मागच्या बाजूला नंदबाबा, पुढच्या बाजूला मध्ये सामान, नंदबाबाच्या पाठीमागं एक गाडी होती, पुढे एक गाडी होती, अशा बऱ्याच गाड्या होत्या। पुढची जी एक गाडी होती नंदबाबाच्या गाडीच्या पुढची, त्या पुढच्या गाडीच्या पाठीमागच्या बाजूला एक म्हातारी होती, 70-80 वर्ष तिचं वय, पार पार थकून गेलेली, जीर्ण सगळं शरीर झालेलं, आणि त्या म्हातारीनं मागं तोंड करून बसलेली असताना तिच्या डोळ्यासमोर ते दृश्य दिसलं। काय, की यशोदा मैया गाडीत बसलेली आहे, तिच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण खेळू लागलेले आहेत। तिनं कृष्णाला पाहिलं, आजपर्यंत ती बऱ्याच फक्त ऐकत होती, सगळ्या गौरांनी कृष्णाकडे जातात, कृष्णाचं दर्शन घेतात, कृष्णाचा आनंद घेतात, तिला अनेक दिवसापासून इच्छा होती, पण कृष्णाचं दर्शन घडलं नव्हतं। आज कृष्णाचं दर्शन घडलं, पण तिची इच्छा अजून वाढली, कृष्णाचं दर्शन घडलंय आपल्याला, पण इतर गवळणी जशा त्याला आपल्या अंगावर खांद्यावर घेतात, त्याचा गालगुसा घेतात, त्याचा मुका घेतात, आपलं ते भाग्य नाही, आपल्याला उठून त्याच्यापर्यंत जाता येत नाही, शरीरामध्ये तेवढी ताकद नाही। किती दुर्भाग्य आहे मी, गोकुळामध्ये जन्माला येऊन आपल्याला कृष्णाचं सुख घेता येत नाही। आपलं कधी भाग्य उदयाला येईल, आणि कधी आपल्याला अशा प्रकारचं भाग्य उदयाला येऊन ते सुख प्राप्त होईल, असा मनामध्ये विचार चालू। भगवंतानी मनामध्ये ठरवलं की आज हिची इच्छा काय करायची, पूर्ण करायची। त्या गाड्या चाललेल्या रस्त्यानी, आणि रस्त्याने गाड्या चाललेल्या असताना भगवंतानी मनामध्ये निश्चय केल्याच्यानंतर हिची इच्छा पूर्ण करायची, भगवंतानी लीला सुरू केली। काय लीला सुरू केली, लीला अशी सुरू केली, परमात्मा गोकुळामध्ये आल्यापासून गोकुळ गावाच्या बाहेर निघलेलेच नव्हते, प्रथमच बाहेर निघले,
आणि हे ज्या वेळेला त्या वनामध्ये राहणाऱ्या पशुपक्ष्यांना कळालं, परमात्म्याच्या दर्शनाकरता पशुपक्ष्यांनी त्या रस्त्याच्या दुथरपा दोन्ही बाजूला गर्दी केली. लांडगे, कोले, अस्वल, वाघ, सिंह, कावळे, बगळे, चिमण्या, काय काय जे काही पशुपक्षी असतील सगळे असे दोन्ही बाजूला आले. सगळे आले दोन्ही बाजूला आणि दोन्ही बाजूला येऊन भगवंताच्या दर्शनाचं सुख अनुभव घ्यायला लागले. पण परमात्मा नाटक सुरू केलं. परमात्म्याने सर्वज्ञ असणारा परमात्मा बालरूप धारण करून यशोदा मैयाला विचारतो, मैया हे कोण आहे, हा मोठा मोठा प्राणी कोण आहे हा? मैयानं सांगितलं, हा हत्ती आहे. मैया, त्याच्या बाजूला कोण आहे? ती हत्ती नाही. हा दुसरा कोण आहे? मानेला केस असेल तो सिंह आहे. त्याच्या बाजूला सिंही नाही, तो दुसरा पलीकडचा वाघ आहे. त्याच्या बाजूला वाघी नाही, तो दुसरा अस्वल आहे. असं प्रत्येक त्या प्राण्याची ओळख करून परमात्मा जे जे विचारेल, ज्याच्याकडे बोट करेल, त्याची नावं यशोदा मैया सांगत होती. हा पांढरा पक्षी कोणता आहे? बगळा आहे. त्याच्या बाजूला तेवढ्याच आकाराचा, तशाच रंगाचा, तसाच असलेला दुसरा पक्षी कोणता आहे? तो ती बगळी आहे. काळा कोणता आहे? तो कावळा आहे. त्याच्या बाजूला तसाच आकाराचा आहे तो, ती कावळी आहे. आता लहान मूल काय विचारेन काय सांगता येत नाही, किंवा त्याच्या मनात काय कधी येईल काय सांगता येत नाही. मग त्यांनी विचारलं कृष्णाने मैयाला, मैया मग हे असे जवळजवळ का बरं उभे राहिलेत? कावळ्याच्या जवळ कावळीच आहे, बगळ्याच्या जवळ बगळीच आहे, वाघाच्या जवळ वाघीनच आहे, हत्तीच्या जवळ हत्तीनच आहे, असे जवळजवळ का उभे राहिले, असे लांब लांब का नाही? आणि मग यशोदेनं सांगितलं, अरे कृष्णा, अरे ते पतीपत्नी आहेत, पतीपत्नी आहेत. मग पतीपत्नी आहेत म्हणून जवळ उभे राहिले. हां, आणि मग ती कावळ्याची पत्नी कावळीच का बरं आहे, बगळी का बरं नाही? बगळ्याची पत्नी बगळीच का बरं आहे, कावळी का बरं नाही? हत्तीची पत्नी हत्तीनंच का बरं आहे, वाघीन का बरं नाही? असं लेकूळ काय विचारलं सांगता येत नाही ना. हो, कृष्णाने विचारलं, यशोदेनं सांगितलं, अरे हसली यशोदा, अरे कृष्णा तसं नसतं, अरे पतीपत्नी कुणी नसतं पतीपत्नी होत. मग पतीपत्नी होण्याकरता ते दोघं सारखे असावे लागतात, सारख्या उंचीचे, सारख्या रंगाचे, सारख्या आकाराचे. म्हणून बघा, ते लग्न जमवताना स्वयं सगळं सारखं बघतात ना. शिक्षण किती झालं आहे, सारखं आहे का? जाती एक आहे का? है की नाही? रंग सारखा आहे का दोघांचा? त्यांचं गुण जुळतात का? हे सगळं बघावं लागत असतं ना. तसं यशोदेनं सांगितलंय, सारखे असावे लागतात, सारखे पती पत्नी दोघं कसे असावे लागतात? सारखे, तर जोडा शोभतो ना. आणि सारखे जर नसतील, सादृश्य जर नसेल, वैधर्म्य असेल, तर जोडा शोभल का? नाही तर एखादी गोरीपान मुलगी आहे आणि त्याला एकदम डांबरासारखा जर असा जर मुलगा नवरा म्हणून दिला तर ती शोभतं का जोडा? शोभत नाही. जोडा कसा असावा लागतो? लक्ष्मीनारायणासारखा. दोघं सारखे असावे लागतात, दोघं सुंदर असावे लागतात. असं मैया पहा बरं, मैयानं सांगितलं, तो कावळा आहे का नाही? मग त्याची कावळी त्याच्याच रंगाची आहे का नाही? हां. तो बगळा आहे का नाही? त्याची बगळी त्याच्याच रंगाची आहे का नाही? हां. कृष्णाला ते पटलं. पुन्हा कृष्ण थांबला नाही ना त्याच्यावर. कृष्णाने पुन्हा विचारलं, मग मैया असं सगळे पती पत्नी असतात का? हो, सगळे असतात म्हणे. जी मादी असते तिला नरपती असतो, आणि जो नर असतो तिला मादी पत्नी असते, आणि ती सारखीच असते. असं मग कृष्णाने विचारलं, मैया तू स्त्री आहे ना? हां. मग तुझा पती कुठे आहे? तुझा पती कुठे आहे? यशोदेने सांगितलं, यशोदा हसली, सांगितलं, कृष्णा तू आता गाडीत बसलास ना? हो. गाडी कोण हाकतंय? आणि बाबा, तू ज्यांना बाबा म्हणतोस ना, तेच माझे पतिदेव आहेत. असं मैया? हां.
मग सगळ्यांनाच असं असतं का, जे पुरुष आहे त्यांना पत्नी असते आणि ज्या ज्या स्त्री आहे त्यांना पती असतो? हो, मग मी कोण आहे? तू पुरुष आहेस, मग माझी पत्नी कुठे आहे? यशोदेने सांगितलं तुला नाही, मग सगळ्यांना असतं तर मला कसं नाही? मग मला पाहिजे, मला पण पाहिजे. अरे तुला नाही आता, पण मला पण पाहिजे ना. आता तू नुसतं पाहिजे म्हणून थांबला नाही, ते मला पाहिजेच म्हणून त्यानं जे रडायला सुरू केलं का नाही? असं नुसतं स्वर लावून रडा ना, असं मोठ्या मोठ्याने रडायला लागला, डोळ्यात पाणी आलं, असं ते हाताने चोळून डोळ्याचं काजळ ते सगळं गालावर हे केलं. कृष्णाचं रडणं किती समजून सांगितलं तरी काय थांबना. म्हणून पुढच्या मागच्या काही गाड्या थांबल्या, तिथून एक गवळण म्हातारी उतरली, अगं यशोदे, अगं एवढ्या दिवसांनी नवसासाहेबांनी लेकरू झाले, दुपारची वेळ आहे, एवढं ऊन पडलंय, ते रडतंय, त्याची समजूत घाल ना, काय म्हणताय ते? यशोदा म्हणली, अहो काकी, तुम्हीच या आणि तुम्हीच त्याची समजूत घाला. ती म्हणे जवळ आली ती गवळण, सांगितलं कृष्णा काय पाहिजे तुला? ती म्हणे बायको, बायकू पाहिजे. ती गवळण हसली म्हणे यशोदा त्याच्यात काय एवढं, बायकूच मागतंय ना ते. किती गवळण आहे तिथं, कुणाकडेही बोट दाखवायचं आणि सांगायचं तुझी बायको आहे म्हणून. कृष्णानं सांगितलं काकी तसं नाही, कुणाकडे बोट दाखवायचं आणि सांगायचं असं नाही, ती बायको म्हणजे पुन्हा माझ्यासोबत राहिली पाहिजे. कावळ्याची बायको कोणासोबत असते? बगळ्यासोबत थोडीच असते, मग ती कावळ्यासोबत राहील ना, मग माझी बायको माझ्यासोबत राहिली पाहिजे. ती म्हणे मग कृष्णा, अरे बायको होण्याकरता लग्न करावं लागतं, लग्न झाल्यावर बायको भेटत असते, आता रस्त्यात कसं काय तुझं लग्न करता येईल? आपण आता असं करू, आपण वृंदावनात जाऊ, तिथं थांबू, सगळे बसू, सगळ्या गवळणी जेवायला बसले की तू त्या गवळणीमध्ये जा, तुला जी पटेल ती आम्हाला दाखव, आम्ही तिच्यासोबत तुझं लग्न करू, मग ती तुझ्यासोबत राहील. पटलं ती कृष्णाला, गप्प बसला, मग काय रडला नाही काय नाही. ते वृंदावनात गेले, तो मंडप दिला, सगळे शिदोऱ्या सगळ्यांनी सोडल्या, सगळे असे जेवायला बसले, पंक्ती बसल्या, पंक्ती बसल्या म्हणजे असे लहान लहान मुली एका बाजूला बसल्या, अशा एकदम त्याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या असले त्यांची एक रांग, अशा थोड्याशा तरुण असलेल्या मुली त्या गवळ्याच्या त्या मुली ते एका बाजूला बसल्या, लग्न झालेल्या पण तरुण असल्या ते एका त्यांची एक पंगत, काही अशा प्रौढ असलेल्या गवळणी त्यांची एक पंगत, काही अशा थकलेल्या त्यांची गळून अतिशय थकलेले त्यांची एका बाजूला अशी पंगत. सगळे कारण सगळ्याचे विचार सगळे सारखे असतात ना त्यांचे, त्यांच्यात मग ते सगळे असे एका एका बाजूला झाले अशी पंक्ती बसलेल्या. तिथं गेल्यावर सगळे जेवायला लागले, मग यांनी पुन्हा रडणं सुरू केलं, पुन्हा रडायला लागला, पुन्हा लक्ष पुन्हा ते विचारलं काय काय झालं कृष्ण, काय झालं म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? त्यांना वाटलं विसरून गेला असेल, कायचा विसरून जातो येऊ, त्याला पहिल्यापासूनच छंद लग्न करायचा. 16,108 केले त्याने नंतर. ती म्हणे मला लग्न करायचं, लग्न बायको पाहिजे मला. मुक्ती गवळण म्हणली कृष्णा असं कर, जाय बघ बरं तू, तुला कोणती पटते ती आम्हाला सांग, आम्ही तिचं तुझ्याबरोबर लग्न लावू. आणि मग तो बायको पाहण्याकरता मग तो घोळक्यात घुसला. लहान लहान ज्या होत्या ना त्याच्या वयाच्या अशा त्या मुलीकडं अगोदर गेला, सगळ्यांना पाहिलं, काय कोणती पटना, प्रत्येकीच्या तोंडाकडं पाहायचं असं निरखून, काय कोणती पटना. ती रांग दिली सोडून दुसऱ्या रांगेत आला त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या, त्यांना पाहिलं, कोणती पटली नाही. तरुण मुलीत गेला, त्यांच्यात सगळ्यांना पाहिलं पण कोणतीच पटली नाही. बघ त्या आता बिना लग्नाच्या संपलेल्या, ज्यांचं लग्न झाले मग त्यांना पाहायला गेला, त्यांच्यातही पाहिलं सगळ्यांचे तोंड, सगळ्यांना कोणती पटते की एखादी, कोणती काही कृष्णाला पटली नाही. मग प्रौढ होत्या त्यांना पाहिलं, त्यानंतर पुन्हा वयस्कर होत्या त्यांना पाहिलं, कोणती काही पटली नाही. आणि शेवटी मग एकदम अशा म्हाताऱ्या म्हाताऱ्या बसलेल्या सगळ्या कामातून गेलेल्या, त्या रांगेत गेला की ज्या रांगेमध्ये ती म्हातारी बसलेली आहे. आठवली का कोणती म्हातारी, कोणती म्हातारी?
ती बैलगाडीत बसलेली, पुढच्या बैलगाडीत बसलेली, भगवंतानी तिची इच्छा पूर्ण करायची ठरवलं होतं. ती ज्या रांगेत बसलेली आहे त्या रांगेला परमात्मा गेले. सगळ्या म्हाताऱ्याच तिथं, सगळ्या म्हाताऱ्यांचे म्हाताऱ्यांना बघत 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 त्या म्हाताऱ्याजवळ गेला. असं पाहिलं, गुडघ्यावर दोन हात ठेवले, खाली वाकला, असं नीट निरखून पाहिलं आणि गालातल्या गालात हसला. म्हणता बायको असावी तर अशी. आणि सांगितलं, मला हिच्यासोबत लग्न करायचं आहे, ही हिला माझी बायको करायचं आहे म्हणे, हिच्यासोबत माझं लग्न लावा म्हणे. ती बलराम दादा बाकीचे गोपाळ सगळे सोबत होते, ती सगळे हसायला लागले. अरे म्हणे, ते बलराम दादानं त्याचा हात धरला, बाजूला वडलं, कानोबा म्हणजे डोकं बिकं फिरलं का काय तुझं? अरे तुला लग्नच करायचं तर मग म्हातारीसोबत कुठे लग्न करत असतात काय? चांगली तरी पाहायची. कृष्णाने सांगितलं, अरे दादा आता चांगली पाहत पाहतच इथपर्यंत आलो ना, आणि आता कशी पाहावीन, कशी शोधावीन, कुणासोबत लग्न करावं, आता ही मी तुला शिकवू काय? चांगली पाहणारी म्हणे कृष्ण. मग अरे दादा हीच चांगली आहे, कसं काय चांगली आहे, काय आहे तुझ्यासारखं याच्यात? यशोदा मैयानं सांगितलंय की हां तू खरं बोललास, माझ्यासारखी पाहिजे ना. मैयानं सुद्धा गाडीत मला हेच सांगितलं की जोडा कसा पाहिजे, सारखा पाहिजे, आणि मला हीच माझ्यासारखी वाटली. काय सारखेपण आहे, काय सारखेपण आहे म्हणजे पाह बघ. कृष्णाने बलराम दादा असं हे कवी बघ बघ बघ, माझ्या तोंडामध्ये एकतरी दात आहे का? माझ्या तोंडामध्ये एकही दात नाही, आणि हिच्याही तोंडामध्ये एकही दात नाही, झालं सारखं. माझ्या तोंडात दात नाही, तिच्या तोंडात दात नाही, तसे अनेक सादृश्य सांगितले. पण मला काय सांगायचंय, परमात्मा तिच्या जवळ गेले, तिच्या मांडीवर बसले, तिच्या गालावर हात फिरवला, तिची सुद्धा इच्छा काय केली परमात्म्याने, पूर्ण केली. अतिशय दीन झालेली, वृद्ध झालेली, जिला चालताही येत नाही अशी ती म्हातारी, पण तिची सुद्धा इच्छा पूर्ण करणारा परमात्मा आहे. परमात्म्याजवळ हा लहान, हा मोठा, हा म्हातारा, हा तरुण, हा गरीब, हा श्रीमंत, हा आमच्या जातीचा, तर हा काही भेद नाही. येथे राया रंका एकी सरी, नाही भिन्ना भिन्न तुमच्या घरी, पावलो पाय भलत्या परी, मग बाहेरी न घालावे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, मौली ज्ञान. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.